वाऱ्याचे प्रकार वाऱ्यांचे तीन मुख्य प्रकार आहेत एक वारे स्थानिक वारे तीन, हंगामी वारे वारे स्थानिक हंगामी दोन तीन हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात म्हणून या वाऱ्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात हे वारे वर्षभर नियमितपणे वाहतात पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यानं पूर्वीय पश्चिमी आणि ध्रुवीय वारे अशी नावे आहेत अ पूर्वीय वारे हे वारे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषव कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात या वाऱ्यांची सर्वसाधारण दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे असते म्हणून या वाऱ्यांना पूर्वीय वारे असे म्हणतात व पश्चिमी वारे मध्य पश्चिम जास्त दाबाच्या पट्ट्यांकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्यांकडे नियमितपणे वाहतात दोन्ही गोलार्धात वाहणाऱ्या या वाऱ्यांची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असते म्हणूनच त्यांना पश्चिमी वारे असे म्हटले जाते क ध्रुवीय वारे ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्यांकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे असे म्हणतात या वाऱ्याची दिशा सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे असते स्थानिक वारे एखाद्या प्रदेशातील ठराविक काळातील विशिष्ट परिस्थितीमुळे ज्या वाऱ्यांची निर्मिती होते त्या वाऱ्यांना स्थानिक वारे असे म्हणतात स्थानिक वारे तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात स्थानिक वाऱ्यांचा परिणाम ते ज्या प्रदेशात वाहतात तेथील हवामानावर झालेला दिसून येतो हे वारे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात त्यामधील दोन प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत एक दरीय वारे आणि पर्वतीय वारे दोन वारे आणि मतलई वारे, वारे आणि पर्वतीय वारे दिवसा पर्वत शिखरावरील हवा लवकर तापलेली हवा हलकी होऊन वर जाते त्या मानाने दरीतील हवा तापलेली नसते यावेळी दरी क्षेत्रात शिखर भागापेक्षा वायुदाब जास्त असतो म्हणून वारे दरीकडून पर्वत शिखराकडे वाहू लागतात अशा दरीय वारे म्हणतात रात्री लवकर थंड होतात त्या मानाने दरीतील हवा उबदार असते यावेळी पर्वत शिखराजवळील वायुदाब क्षेत्रापेक्षा जास्त असतो अशा वेळी पर्वत शिखराकडून दरीकडे वारे वाहू लागतात या वाऱ्यांना पर्वतीय वारे म्हणतात ब खारे वारे मतलई वारे दिवसा समुद्र जमीन समुद्राच्या पाण्यापेक्षा जास्त लवकर तापते जमिनीवरील हवा तापते आणि तेथील वायुदाब कमी होतो या उलट समुद्राचे पाणी उशिरा तापते म्हणून तेथील हवा तुलनेने कमी उष्ण असते परिणामी तेथे वायुदाब जास्त असतो परिणामत समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात त्यांना म्हणतात रात्री समुद्राच्या पाण्यापेक्षा जमीन लवकर थंड होते त्यामुळे जमिनीवर वायुदाब जास्त असतो पण त्याच वेळी समुद्रावरील वायुदाब कमी असतो म्हणून जमिनीवरून समुद्राकडे वारे वाहू लागतात या वाऱ्यांना मतलई वारे म्हणतात खारे आणि मतलई वारे केवळ किनारी प्रदेशातच आढळतात याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रात विशिष्ट परिस्थितीत वारे वाहतात हे वारे सुद्धा स्थानिक वारे म्हणूनच ओळखले जातात फॉन चिनूक बोरा लू हे काही स्थानिक वाऱ्यांचे प्रकार आहेत हंगामी वारे जे वारे विशिष्ट ऋतूत वाहतात त्यांना मोसमी वारे, वारे हे हंगामी वाऱ्यांचे उत्तम उदाहरण आहे मोसमी वारे म्हणजेच मान्सून वारे उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात आपली दिशा बदलतात भारत श्रीलंका म्यानमार जपान वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये मान्सून वाऱ्यांपासून पाऊस पडतो